सप्तशृंग मातेच्या दर्शनासाठी दिवसेंदिवस गर्दी वाढत असल्याने सप्तशृंग निवासिनी ट्रस्टने पासची सुविधा केली असून नांदूर येथील टोलगेटच्या ठिकाणी पासची सुविधा सुरू केली आहे. एका तासात 100 भाविकांनाच पास देण्यात येणार असल्याचे ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन धाटोंडे यांनी सांगितले. तसेच मंदिरात एका तासात 360 भाविक सोडण्यात आले असून पास देतेवेळी प्रत्येक भाविकांचे टेम्परेचर तपासणी व सॅनिटायझर आणि मास्कची सक्ती करून ज्या भाविकांचे टेम्परेचर जास्त असेल अशा भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे सप्तशृंग गडावर होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळवता येईल व सोशल डिस्टन्सही काटेकोरपणे पालन होत असल्याचे सांगण्यात आले. यावेळी ट्रस्टचे कर्मचारी हे वाहनधारकांना थांबवून दर्शनासाठी पास घेऊन जाण्यासाठी व सॅनिटायझर व मास्कचा वापर करण्यासाठी सांगताना दिसले. नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी किरण अहिरे, नांदुरी.